मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. खापा घुडण येथे मोठ्या प्रमाणात साग तस्करी. खापा घुडण येथील रूपचंद चिकणे यांचे शेत गाव तलावात गेले आहे. त्यांच्या शेतातील धुऱ्यावरून सागाचे झाडे होती, परंतु गाव तलावात शेत गेल्याने ते शेतात जायचे नाही. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील सागाची झाडे चोरून नेली, परंतु साग चोरीला गेला याची माहिती रूपचंद चिकणे यांना मिळाल्यानंतरही त्यांनी पोलिसात तक्रार का केली नाही असा प्रश्न सामोरे आला आहे. गावामध्ये साग चोरीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून साग संगमत करून विकला जात आहे का, वन अधिकारी गप्प का, त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही असा प्रश्न गावकरी करत आहेत. चनकापूर नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन. शासनाच्या जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या माध्यमातून जलस्वराज्य प्रकल्प योजना राबविण्यात येते. पोट्याच्या सरपंच वंदना ढगे यांच्या पाठपुरवठा व आमदार सुनील केदार यांच्या विशेष प्रयत्नाने जलस्वराज्य प्रकल्प 2 अंतर्गत 11.5 कोटी रुपयांची चनकापूर नळ पाणी पुरवठा योजनेला शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली. शनिवारी 21 एप्रिलला सायंकाळी मौजा चनकापूर वार्ड नंबर 2 हिलटॉप लॉन परिसरात सदर योजनेचे भूमिपूजन आमदार सुनील केदार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. सत्यपालच्या सत्यवाणीने दुमदुमली अवघी कोंढाळी नगरी. कोंढाळी श्री सत्य शिरोमणी गोरोबा काका कुंभार बहुद्देशीय संस्था तसेच कुंभारपुरा दुर्गा उत्सव मंडळ वार्ड क्रमांक 5 येथे संयुक्त विद्यमाने गोरोबा काका कुंभार पुण्यतिथीच्या प्रसंगी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार राज्य शासनाद्वारा पुरस्कार प्राप्त श्री सत्यपाल महाराज यांचे येथील देशमुख ले आउट येथे समाज प्रबोधन याविषयी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये गावातील जवळपास 7000 पुरुष व महिला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे विठ्ठला तू वेडा कुंभार अभंग व त्या कार्यक्रमांना सुरुवात करून सत्यपाल महाराजांनी त्यांना समाजाविषयी विविध माहिती दिली. कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असलेल्या कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयात फौजदार खटला चालवण्यासाठी शासनाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाने ॲडव्होकेट निकम यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.